काही दिवसांपूर्वी आपले माननीय पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला. अरे आहे ना, मी तुमच्या सोबतच आहे, तुमचाच आहे. मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले, कारण चैत्य एकादशी होती. त्याने अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही, पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे, हे त्याचं रूप आहे. आणि मोदीजी याचं रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा, आणि याचं सुख पहिलं बघा, तुमचं सुख नंतर बघा. आजपर्यंत आम्ही 10 वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे पडले. अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली. संजय सिंगजी आपने भी आपकी आपका अनुभव बताया. जे देशामध्ये चाललेले मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध. अरे गद्दारांना 50 खोके मिळाले, मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते. पण मला ते खोके नको आहेत, मला हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर आहे. आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती तुमचा GST लागू नाही होऊ शकत. आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं. आजपर्यंत कधी देशामध्ये असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे. मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही, पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही याला म्हणतायत. तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात. ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात, अरविंद केजरीवालना टाकलं, हेमंत सोरेनना टाकलं, जगामध्ये देशाची बदनामी झाली. आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलूमशाही चाललेली आहे, संविधान बदलण्याची यांची स्वप्न पडलेली आहेत. घटना बदलणार, मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार. मी आजपर्यंत कधी वर्धा लोकसभेमध्ये आलो नव्हतो, कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो, मित्रपक्षाला दिली होती. आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली, पण मित्रपक्ष विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे. आणि अमरजी माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल, माझ्यानंतर बोलावंच लागेल, कारण यांच्या मनातली यांची जी काय सुखदुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत, आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचं आहे. जे मी नेहमी सांगतोय, आम्हाला एक जमाना असं वाटत होतं की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे. पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही. कारण संमिश्र सरकार जी होती, अटलजींनी उत्तम सरकार चालवलं, मनमोहनजींनी उत्तम सरकार चालवलं, नरसिंहरावांनी उत्तम सरकार चालवलं, आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला. आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही घराणेशाही जे काही बोंबलतायत. अहो मोदीजी, घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं? ज्याचं काहीतरी घराणं आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर, शितोळे क्रिस्टल, शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क, असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आणि अमित शहा आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली. अहो अमित शहाजी, माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल, तुमच्या आशीर्वादाची पर मला अजिबात गरज नाहीये. पण मुख्यमंत्री पद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही, जे तुमच्या तुम्ही जय शाला तिकडे बसवलं तसं ते अध्यक्षपद नाहीये. त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. शिवसेनेची गद्दारी झालेली आहे. शिवसेनेचं चिन्ह नाव मोदी आणि शहानी, त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग, त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेलं आहे. मी तुमच्या न्यायालयात आलेलो, मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे. न्याय देणार आहेत की नाही तुम्ही मला, ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. याच वर्ध्यामध्ये
नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेंची सेना ही नकली सेना आहे. तुम्ही इकडे जमले आहेत किती शिवसैनिक आहात, किती नकली आहेत. हेच ते हात मोदीजी, याच हाताने तुम्हाला दिल्लीचं तख्त दाखवलं होतं, तेच हात आता तुम्हाला दिल्लीच्या तख्तावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा तुम्ही गैरवापर करता आहात, अरे ठीक आहे, उद्धव ठाकरेंनी म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले, एक तरी विचार सोडलाय की मी तुम्हाला विचारतोय, जो जो माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही, हे बाळासाहेबांची शिकवण घेऊन मी पुढे चाललेलो आहे. आता तुम्ही जर का म्हणजे ते आडवे येणार असतील तर त्यांना सुद्धा सफा चाट करण्याचं काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल. आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली, तुम्हाला माहिती आहे, पाहिलेत काय विषय होता, जरा मोठ्याने. संजय जी मैं आपको बताना चाहता हूं, ये राम का नाम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे दे बाबा करके घूम रहे, वोट दे दो भगवान के नाम पे दे दो. अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो, पण ज्या पद्धतीने मोदीजींनी कर्नाटकात प्रचार केला, ज्या पद्धतीने अमित शहाने मध्य प्रदेशमध्ये प्रचार केला, तसा प्रचार आम्ही केलेला नाही. आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो. आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे, अरे ठीक आहे, तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवायला निघाला, तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात, पण तुम्ही आमच्या दैवतांना सुद्धा त्यांची नावं पुसायला निघालात. माझ्या त्या प्रचार गीतामधलं, मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे, जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे. तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढा आकस? आणि हे संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच लागेल. मोदी सगळीकडे फिरतायत, अमित शहा सगळीकडे फिरतायत, सगळीकडे जय श्रीरामचा नारा देत आहेत, बरोबर आहे, कारण त्यांचं आता कसं चाललंय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, हे त्यांचं चाललेलं आहे, गावी चालले. माझ्या महाराष्ट्रामधले येणारे आणि असणारे उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन गेलात, माझ्या विदर्भामध्ये बेकारी वाढते, शेतकऱ्यांच्या घरामध्ये, म्हणजे मला तर आश्चर्य वाटते की अनेक वेळा मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो तेव्हा शेतकरी मला विचारतो की उद्धवजी आमच्या घरामध्ये खायला दाणा नाहीये. मग मोदीजी तुमची अवस्था अशी झालेली आहे, दिला नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा, मला बाजीराव म्हणा. अरे काय तुमची कुवत, 10 वर्ष तिकडे बसला आहात, विदर्भाचे पालक म्हणून तुमचे इथले सगळे नेते पलीकडचे गडकरीजी 10 वर्ष केंद्रात बसलेत, पण एक तरी उद्योग या केंद्र सरकारने माझ्या विदर्भामध्ये आणला का हे तुम्ही त्यांना विचारा. आणि मी तुम्हाला विचारतो, एक तरी उद्योग आणला? सगळे उद्योग गुजरातला, सगळे उद्योग गुजरातला. मग उद्योग गुजरातला घेऊन जात असाल तर मोदीजी आता वेळ आले, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा, परत जा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो की या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत, निर्धार तुम्ही केला पाहिजे. आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच, म्हणजे मी आता पुन्हा येईन बोलत नाही, कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात, येताना पाय होऊन येतात, पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय, प्लीज तुम्ही तुमचं भाषण भाषण कंटिन्यू करा, माझ्या पूर्ण शुभेच्छा. आणि इथे शिवसैनिक किती आलेत? बस प्रत्येकाने इमाने इतबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे. आणि अमरजी आपला माणूस आहे, याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, ही शपथ घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, पण मला तुम्ही वचन दिलेत अमरजींचं भाषण होईपर्यंत इथून कोणी हलणार नाही, त्याच्याप्रमाणे इथे सगळेजण मला थांबलेले दिसले पाहिजेत, कारण असं म्हणा हा माझा तुम्हाला आदेश आहे, शिवसैनिकांना आदेश आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो, जय हिंद जय महाराष्ट्र. तुम्ही बस.